नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका साहिल उतेकर आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये मी तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आता आपण सुंदर अशा ट्रिप वर चाललेलो आहोत। आता आपण निघालेलो आहोत, पेन सोडलेला आहे, तुम्ही बघू शकता आपल्या समोर हायवे लागलेला आहे। आपण वर्कल नाका सोडलेला आहे आणि आपण पेनच्या पुढे आलेलो आहोत, तुम्ही बघू शकता। आपल्याला पुढे ट्रॅफिक लागली आहे, दोन्ही साइडून रस्ता जाम आहे। काय निसर्ग दिसत आहे, खूपच छान आणि खूपच सुंदर, बघू शकता। निसर्गाचा आनंद घेत घेत आपण पुढे चाललो आहोत। आपण कोल्हापूर सोडलेला आहे आणि आपल्याला आता घाट रस्ता लागलेला आहे, आपण आता पुढे चाललेलो आहोत। तुम्ही बघू शकता आपल्याला आता कोल्हापूरचा घाट लागलेला आहे, समोर दिसत आहे कोल्हापूरचा घाट आहे। काय निसर्ग दिसत आहे, बघू शकता आपल्या समोर। आपण ट्रॅव्हलिंग करता करता निसर्गाचा आनंद घेत पुढे चाललो आहोत। निसर्ग आणि काय सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे, बघू शकता। तुम्ही बघू शकता अक्कशिली घाट चालू झालेला आहे, आपल्या समोर जे दिसत आहे अक्कशिली घाट आहे। आपण कशेली घाटामध्ये थांबलो आहोत, निसर्गाचा आनंद घेत घेत आपण पुढे चाललेलो आहोत। आपल्या समोर दिसत आहे हा कशेली घाट आहे, उंच डोंगर आणि दर्या, डोंगर दर्या नदी आपल्या समोर। हा कशेली घाटातला निसर्गरम्य असं वातावरण, आनंद देणारा आणि सुख, खूपच सुंदर असं वातावरण। निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही बघू शकता समोर किती कचरा केलेला आहे। निसर्गाचा आनंद घ्या ना, पण सोबत कचरा करू नका, निसर्गाचीही काळजी घ्या। आपण रायगडमधून बाहेर आलो आहोत आणि प्रॉपर कोकणामध्ये एंटर झालेलो आहोत। मित्रांनो, आता आपण आलो श्री समर्थगड डेरवण येथे, आपल्या समोर दिसत आहे श्री समर्थगड आहे। समोर दिसत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावल्यांचे असे प्रतिमे उभे केलेले आहेत। तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि असे भव्य दिव्याचे प्रतिमे आपल्या समोर दिसत आहेत। मित्रांनो, आता आपण आलो आहोत मार्लेश्वर येथे, बघू शकता काय निसर्गरम्य असं वातावरण दिसतंय समोर, बघू शकता काय आलेलो आहोत मार्लेश्वर या धबधब्या समोर। तुम्ही बघू शकता समोर दिसत आहे या मार्लेश्वरचा धबधबा आहे, समोर एक दिसत आहे भव्य दिव्य मंदिर, बघू शकता डोंगर पायथ्याशी सुंदर असं मंदिर आहे। आपल्या समोर आहे श्री क्षेत्र मार्लेश्वर आहे, तुम्ही बघू शकता। मंदिरात कॅमेरा नेणं अलाउड नाही आहे, त्यामुळे आपण कॅमेरा आतमध्ये नेला नाही आहे। तुम्ही बघू शकता काय निसर्ग काय नजारा आपल्या समोर। मी आता धबधबा मार्लेश्वरचा धबधबा समोर हा दिसत आहे, सह्याद्रीचा डोंगर, डोंगर रांगेमध्ये हा दिसत आहे निसर्गरम्य असं धबधबा।
आपण गणपतीपुळे येथे आलो आहोत, आता इथेच थांबूया. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.